अप्लिकेशन कोणी कंप्लीट केल्या? बीजेपी केल्या होपन ना रे बाबा. अरे बीजेपी बीजेपीक सांग की नाही की फाटल्या दिसांनी मुख्यमंत्री सांगताल मरे उत्तर गोयात 1,00,000 जिकता आणि दक्षिण गोयात 6,50,000 जिकता. हाव नको बाबा कंप्लेन मी म्हाका जाल्यार अजून काय कॉपी बी आयल ना पूण जर केल्या तर म्हणलं भिलो. अरे जेव्हा तू सांगता की आपण 1,00,000 जिकता 6,50,000 जिकता मग कंप्लेन आणि किती करची पडतात तुका. असो अर्थ व्हेरी सिम्पल तुम्ही भिल्या तुम्ही हल्ल्या येऊ नी कंप्लेन येऊ नी त्यांनी विल आयल जाल्यार विल रिप्लाय. ताणें तसे कांयच अनकॉन्स्टिट्युशनल उलयल्लो ना. ही हॅज स्पोकन रिगार्डिंग द ड्युअल सिटिझनशीप आणि हांचो आदलो मुखेलमंत्री स्वर्गेस्त मनोहर पर्रीकरान तो इश्यू काढिल्लो. सो तो अनकॉन्स्टिट्युशनल तो एंटी नॅशनल धर मनोहर पर्रीकर म्हाका समजना हे किती बीजेपी. अरे बाबा जे तुम्ही प्रॉमिसीस दिले गेल्ले 10 वर्सांनी त्याचेर उलया रे. आज प्रत्येक गोंयकाराची जी परिस्थिती झाल्या ताचेर उलया. हे किती नाका आशिल्ले फक्त डॉक्टर करप मिसकोट करप अर्थाचो अनर्थ करप. ही गोयची जनता आता हुशार झाली आणि आणि ते सोसून घेऊ घालपाक काढता असे झाले ना. तुम्ही घोटाळे काढता ते इन्क्वायरी करपाक काढना तांकां पनिश करपाक काढना. तुम्ही घोटाळ्याची नावां काढतात ते फक्त तांकां ब्लॅकमेल करून भितर व्हरपाक. आतां आम्ही पळयला सकाळी दिगंबर कामतीन हांव म्हणटा तू एक सिनियर लिडर CM आशिल्लो तूं ओपोजिशन लिडर आशिल्लो आमच्या सारखो स्पोक्स पर्सन कसो बसून तूं आज हे करता म्हणजे ताजे स्पोक्स पर्सन झालो तूं आज. हांव सांगता हो आतां कित्याक करता हांकां सगळ्यांक फुडें आतां हे लोकसभेचे इलेक्शन जावन न्हवरे केल्या भाशिंगा बांदल्या तो 70 बाबा आसा तो 35,000 लीड दिता म्हणटा. हो म्हणटा सावथाक आपूण 35,000 लीड दिता. हांचे सगळे जमीन पांया कडली गेल्या. दोनी नॉर्थाक आनी साउथाक पांया कडली जमीन गेली तांची. आतां खलपाचेर आरोप करू करून जालो आतां विर्याटो कडेन फाटल्यान लागल्यात ते. हांव लोकांक इतलेंच सांगता प्रत्येक खेपे लोक म्हणटा काँग्रेसीक मतं मारप म्हणजे डिफेक्शन जाता. आज लोकांच्या हातान आसा हे डिफेक्टर जे आसा हांकां घरां बसोवपाचे आणि जर लोकांनी हांकां घरां बसयले लायफान डिफेक्शन म्हणटा ते गोंयांत जावचे ना. पार्टेक ब्लेम करूं नाका. हांव दिगंबर कामतीच्याच भाशेन सांगता आम्ही जेव्हा कॅन्डिडेट आशिल्ली तेव्हा आम्ही दिगंबर कामतीकडे वताली. बापूय काय दोष दिवपाचो ना. आवय बापूय व्हडलो करता ताका हे करता आणि भुरगो चोर हे हांव आता दिगंबर कामतीक सांगपाक सोदता. तुम्ही गेल्या डिफेक्शन झाले म्हणून आमची काँग्रेस पार्टी बदनाम जाऊ ना. आम्ही असा आज आमचे कडेन एल्टना सारखो कालुसा सारखो आणि युरी सारखो जे मनीस असा जे पार्टी वयर काढतले. आणि हांव लोकांक सगळ्यांक सांगपाक सोदता आज आमचो साथ दिया. कित्याक हे पण आरोप करता हे फक्त लोकांचे डायवर्ट करपाक सोदता. हे पण जे प्रत्येक डिपार्टमेंटान घोटाळे झाल्या हे डायवर्ट करपाक सगळे हे करता. कारण करप्शन हे एकाच डिपार्टमेंटान झालं ना. सगळ्या डिपार्टमेंटांनी करप्शन आज असा. सरकार भाजपचं असा भाजपच्या सरकारच्या सगळे डिपार्टमेंट एक एक काढला कालूही काढला. तसेच जे पण करप्शन चाललं हे सरकारान दाखयला ते आम्ही सांगता. फाल्यां मंत्री चेंज जातलो मे बी लोकसभा जातकच दुसरो मिनिस्टर जातलो. आमकां मिनिस्टराचे न्ही आम्ही हे सरकाराच्या त्या खात्यांनी करप्शन झाला हे लोकां मुखार हाडलां. देव बरें करूं. आमचे आदले अध्यक्ष तसेच CWC परमनंट माहिती बाब गिरीश चोडणकरांचे सांगले जो उल्लेख केलो. विनंती करताना बसिल्ले सगळे कार्यकर्ते वर्कर्स मात्र लक्ष देऊन ऐकवचे आम्ही सांगता. काल आमच्या दक्षिण गोयच्या उमेदवारान एक स्टेटमेंट केलो नावेली मतदारसंघात आणि आम्ही टाइम एंड अगेन सांगता की भारतीय जनता पार्टी म्हणतात ते प्रोपोगंडा मशीन अर्थाचो अनर्थ करत स्टेटमेंट असा ताका तोडप आणि लोकांक डिसगाय करपाचो प्रयत्न करप तो दिसता आज झाला. फाटल्या जे बसले तांकां विनंती करता की ऐका ते अत्यंत गरजेचे असा की हे बीजेपी पार्टी कशी लोकांक डिसगाय करता ताजो स्टेटमेंट त्यांनी रॉंग यूज केलो. आणि आज या देशाचा प्रधानमंत्री छत्तीसगडच्या राज्यांत ताणें ताजो उल्लेख केलो आणि त्या स्टेटमेंटान करून तो उलयलो. आयच्या मनशान 26 वर्सां आपल्या जीवनाची या देशात राखपा लागून जेव्हा ताणें आपले पर जीवाची पर्वा करना आसा ताणें नेव्हीन जेव्हा तो वॉर वेटरन जेव्हा जालो तेव्हा हो प्रधानमंत्री सांगता
हे एंटी नॅशनल अनकॉन्स्टिट्युशनल. आणि जो देवाकडे उलयता मनीस ज्याने गोयकाराचो विश्वासघात केलो, ज्याने मडगांवकाराचो विश्वासघात केलो, ताका एक अनऑफिशियल स्पोक्स पर्सन म्हणटा वा काकू पिस्तकी ताका स्पोक्स पर्सनाची सुद्धा पदवी ना. पण या भारतीय जनता पार्टी या अनऑफिशियल स्पोक्स पर्सना तर्फे आमच्या उमेदवाराचेर अटॅक केलो. आम्ही त्याला ओपन चॅलेंज दिली असा आणि हा मीडियाच्या माध्यमातल्या मुख्यमंत्र्या आणि बीजेपीच्या अध्यक्षा ओपन चॅलेंज दिता की त्यांनी येऊचे आणि आमच्या दोन्ही उमेदवाराकडे ओपन डिबेट करची टाइम आणि प्लेस तुम्ही सांगा. जे आज कोण मुद्दे असतात या गोयचे राज्याचे आणि देशाचे जे आज कोण मुद्दे असतात, अनएम्प्लॉयमेंट असतो, महागाई असली, आज जे या नरेंद्र मोदी सांगितले आपण गाला धान परत हाडटा ताजेर ताणी भासाभास करची, गॅस सिलिंडरचेर भासाभास करची, जी आज अनएम्प्लॉयमेंट गोय राज्य आज देशात नंबर वन जाल्ले आसा ताजेर भासाभास करची. आणि नाका आशिल्ले स्टेटमेंट तोडप, विस्फोट करप आणि लोकांक मिसगाय करपाचो प्रयत्न म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी हे बंद करपाक जाय. सगळ्या जाग्याचेर भाजपान करप्शन केल्ले आसा आणि जांचेर ताणी आरोप सुद्धा केल्ले करप्शनाचे. काँग्रेस असा थंय खंय करप्शन न्ही. पण तुम्ही आता म्हणतात फाटले तेपार अजित पवार म्हणले, अशोक चव्हाण म्हणले, प्रफुल्ल पटेल म्हणले, व्हडली व्हडली नावां पहिली जेव्हा ते दुसरे पार्टीन असताना ह्या बीजेपी सरकारान आरोप केलो, तांचेर व्हडले व्हडले घोटाळे घाले, आज ते भितर येतकर वॉशिंग मशिनान वतकर क्लीन जातात, म्हणटकर ते दुसऱ्या पार्टेन असताना ते चोर असता, फटींग असता. एक्झाम्पल गोयचेच घेयात न्ही. आता तुम्ही सकाळी पळयला असतले की प्रेस घेतलो, कोणे घेतलो, दिगंबर कामतीन प्रेस घेतलो आणि कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाचेर विर्यटन असे उलयले ताणे उलयले. आम्ही किती म्हणतात तुमका जे पण डिफेक्टर असा हाणी कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया पायान मोसलून तुम्ही गेले, तुमका कोणे राईट दिलो? तुम्ही फटींग हे पार्टेतल्यान वता असताना कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया म्हणतात तसे चिड्डून गेले, एफिडेविट घेऊन गेले, तुम्ही सगळे सोडा, तुम्ही देवाक सुद्धा फटयलो. हांव कॅन्डिडेट आशिल्ले, म्हज्या मुखार हो महालक्ष्मीचो नाल, महालक्ष्मी म्हणल्यार आमच्या हिंदू धर्मान विष्णू पत्नी, आम्ही तिचे नाव घेवपाक अशे भिता. हो नाल म्हज्या मुखार हो दिगंबर कामत घेऊन आयलो शपत घे म्हणून, आणि आम्ही त्यांना हो सर न्ही आमचा बापूय कसो. आम्ही भिली हात दवरपाक कित्याक का म्हणल्यार देवाचेर हात दवरप म्हणल्यार आमकां पटनाशिल्ले. ना सांगता हांव, सांगता हांव, करप्ट म्हणटा न्ही हे दिगंबर कामतीचेर मायनिंग घेवता. काँग्रेस सरकार असताना जो पण आरोप केले, हा विचारता 2012 जी परिवर्तन यात्रा आयली, हांव उलयता 2012 जी परिवर्तन यात्रा आयली, आयडीसी घोटाळो, मायन्स डिपार्टमेंट घोटाळो, व्हेंटिलेटर हाली घोटाळो, हे जे घोटाळो आशिल्लो मेन म्हणजे मायनिंग डिपार्टमेंट घोटाळो, हांकां जर बीजेपी सरकार घेता आणि वॉशिंग मशिनान घालून क्लीन करता, घोटाळे आता उरतले खंयचे? ना पण हांव किती म्हणता, काँग्रेसीन असताना जर आरोप करता, आज दिगंबर कामत तुमच्या बरोबर असा न्ही, दाखयात न्ही, सांगात न्ही, तो क्लीन म्हणून सांगात न्ही.